नमस्कार. आज 1 एप्रिल 2002 म्हणजे एप्रिल फुल करण्याचा आणि एप्रिल फुल बनण्याचा दिवस. एप्रिल फुल म्हटलं की शाळेचेच दिवस आठवतात ना. म्हणजे वर्गातल्या एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला पकडायचं, काहीतरी खोटं सांगायचं आणि एप्रिल फुल करायचं. एप्रिल फुलसारखे मौज मस्तीचे दिवस असतात म्हणून आपल्या रोजच्या कामात थोडा का होईना विरंगुळा मिळतो. अगं, या कामावरून आठवलं, आपलं काम राहिलंय की अजून. आज झेपमध्ये आपण भेटणार आहोत वैजयंती पंडित यांना. वैजयंती पंडित या इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेच्या गेले कित्येक वर्ष सेक्रेटरी आहेत. विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी महिला उद्योजक या विषयावर प्रबंध लिहून नुकतीच डॉक्टरेट मिळवली. या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. वैजयंती पंडित यांना प्रत्यक्ष भेटूया आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक करूया. जिद्द, चिकाटी, धडाडी या साऱ्या अंगभूत गुणांचा वापर करून कित्येक महिला यशाच्या पायऱ्या चढत जातात. त्यांच्याबद्दल आपण असं नेहमीच वाचतो किंवा ऐकतो. त्यांच्या या यशामागे नेमकं काय रहस्य दडलंय, त्यांच्या प्रवासातले अडथळे, त्यांची तळमळ, हे सगळं जाणून घेण्याची उत्कंठा आपल्या सर्वांनाच असते. अशाच या उत्कंठेतून तयार झालाय डॉक्टर वैजयंती पंडित यांचा प्रबंध. या प्रबंधात त्यांनी 160 कर्तृत्ववान महिलांचं रेखाटन केलंय. इंडियन मर्चंट्स चेंबरच्या महिला विभागात अनेक वर्ष काम केल्यामुळे आणि ह्या विषयात खूपच मला रस असल्यामुळे इंटरनॅशनल लेवल्सला बरेच मी पेपर्स प्रेझेंट केले आणि बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं दिली ह्या विषयावर, बऱ्याच मॅगझिन्समधून लिहिलं. आणि हा एक विषय मला असा वाटला की ह्याच्यात विशेष कोणी जास्ती रिसर्च किंवा जास्ती संशोधन केलेलं नाही आहे. आणि महिला हा विषयच एकंदर महिला उद्योजक हाच विषय एक अगदी नवा आहे आणि ह्याच्यात विशेष उद्योग रिसर्च न केल्यामुळे मला असं वाटलं की हा आपण विषय निवडावा. आणि ह्याच्यात फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स म्हणजे स्वतः ज्या स्ट्रगल करून किंवा धडपड करून अशा महिला ज्या पुढे आलेल्या आहेत ह्या मी माझ्या प्रबंधासाठी निवडल्या. कारण ज्यांना ज्यांच्याकडे आधीचाच उद्योग असेल किंवा ऑलरेडी बिझनेस बॅकग्राऊंड असेल अशा महिलांना मला ह्याच्यात घ्यायचं नव्हतं. कारण मला धडपडून यशस्वी होणाऱ्या महिला हव्या होत्या आणि म्हणून मी हा विषय निवडला. राजन मेहरोत्रा म्हणून माझे जे गाईड आहेत ते म्हणजे मी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून हा प्रबंध केला, PhD केली आणि मुंबई युनिव्हर्सिटीची मला डिग्री मिळाली ह्याच्यामध्ये. आणि राजन मेहरोत्रा म्हणून आहेत ते आधी नोवार्थिसमध्ये होते आणि जमनालाल बजाजमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून होते, तर त्यांचं बरंच मार्गदर्शन मिळालं. आणि बोमन मोराडियन म्हणून एक आहेत जमनालाल बजाजमध्येच, तर ते स्टॅटिस्टिशियन आहेत आणि माझ्या ह्याच्यात बरंचसं असं आकडेवारी, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस असं खूप असल्यामुळे मला त्यांची मदत घ्यावी लागली. हे दोघं तर मला सततच त्यांचा खूप म्हणजे त्यांचं मार्गदर्शन खूपच लाभलं. पण मी जेव्हा प्रबंध लिहित होते किंवा मी जेव्हा संशोधन करत होते तेव्हा मी मनात असंच काहीच धरलं नाही की ह्या दोघांचा किंवा तिघांचाच मी सल्ला घेणार आहे. मी जे मला भेटेल त्यांच्याशी हा विषय बोलत असे आणि मी अक्षरशः पछाडल्यासारखं काम केलं. मी जे ज्यांना डॉक्टरेट मिळालेली होती, ज्यांचा महिला या विषयावर अभ्यास होता, जे मला चांगले मॅनेजर्स वाटायचे किंवा जी कोणीही माणसं मला भेटली की मी त्यांच्याशी हा विषय चर्चा करायला सुरुवात करायचे. आणि केव्हाही प्रबंध लिहिताना असं असतं की पुस्तकी ज्ञानाचा उपयोग नसतो, म्हणजे जे ॲक्च्युली घडत असतं किंवा मार्केटमध्ये जे होत असतं किंवा उद्योगाच्या क्षेत्रात जे काही होत असतं त्याचं त्याच्यात रिफ्लेक्शन आलं पाहिजे किंवा त्याचं त्याच्यात प्रतिबिंब दिसलं पाहिजे असं असतं. म्हणजे मला बेसिकली काय करायचं होतं तर प्रबंधामुळे मला ॲक्च्युअल मार्केटमध्ये किंवा ॲक्च्युअल उद्योजकतेशी मला त्याची सांगड घालायची होती. मला प्रबंध लिहून किंवा एखादं संशोधन करून ते लायब्ररीच्या एखाद्या कप्प्यात धूळ खात पडावं असं वाटत नव्हतं. मला वाटत होतं की मी जे संशोधन करीन त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे, त्याचा फायदा दुसऱ्या महिलांना झाला पाहिजे आणि त्याच्यातून आणखीन पुढे संशोधन लोकांनी केलं पाहिजे असा माझा त्याच्यामागचा हेतू होता. या प्रबंधासाठी त्यांनी कठोर परिश्रम केलेत पण सोबत अनेकांचं सहकार्य त्यांना लाभलं, त्यामुळे या प्रबंधाला एक निराळस महत्व मिळालं. या सगळ्या महिलांना भेटल्यावर अनुभवाची शिदोरीच त्यांच्या हाती लागली आणि त्यांच्या यशाची गुरुकिल्लीही त्यांना कळली. मला ह्या 160 महिलांचा ज्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला किंवा ज्या माझ्या संशोधनाच्या मुख्य केंद्रबिंदू बनल्या त्यांच्यामध्ये मला असं वाटतं की 3 विभाग होते. एक म्हणजे लो सक्सेस असणारे किंवा जरा थोडा कमी सक्सेस यश असणाऱ्या, थोड्या जरा मध्यम प्रकारचा सक्सेस असणाऱ्या, थोड्या खूप यशस्वी झालेल्या. तर असं 3 गट जर पाडले तर ज्या साधारण यशस्वी होत्या त्यांना म्हणजे पैसे मिळवण्याची अत्यंत जरूर होती आणि त्यांच्या संसाराचा गाडा ओढण्याकरता ते पैसे ते वापरत होत्या.
आणि ज्या मध्यम रीतीने अशा ज्या यशस्वी होत्या त्यांना असं वाटत होतं की आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, आपल्यामध्ये काहीतरी कल्पकता आहे, आपल्यामध्ये काही दुसरे वेगळे गुण आहेत आणि ज्या जे आपण ह्या उद्योगात उद्योगाच्या मार्फत आपण ते एक्सप्रेस करू शकू किंवा वापरू शकू अशा महिला होत्या. आणि ज्या अगदी वरच्या लेवलच्या किंवा खूप यशस्वी झालेल्या ज्या महिला आहेत किंवा होत्या त्यांना असं वाटत होतं की माझं एक काहीतरी अस्तित्व हवं ह्या समाजात माझ्या नावाने किंवा मी माझ्या पायावर तर उभी हवीच पण माझं एक काहीतरी वेगळं अस्तित्व हवं आणि म्हणून त्यांनी ह्या उद्योगाची स्थापना केलेली मला दिसली. तर हे एक मेजर फाइंडिंग म्हणता येईल किंवा हे एक माझा मेजर त्यातला हे दिसून येईल. आणि आणखीन एक म्हणजे की त्यांना स्वतःच्या म्हणजे महिलांना खूप वेगवेगळे रोल खेळावे लागतात. म्हणजे घरातलंही काम त्यांना निग्लेक्ट करून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. घर, चूल, मूल आणि शिवाय उद्योग हे सगळं सांभाळताना त्यांना त्यांच्याकडे बऱ्याच म्हणजे त्यांच्याकडे बघताना असं वाटलं की त्यांना घराबद्दलची आस्था जास्ती होती. मुलांबद्दलची, कुटुंबाबद्दलची ही जास्ती त्यांना आस्था होती आणि त्यांना वाटायचं की हे सगळं मी जर चांगलं केलं आणि ह्याच्यातून मला वेळ मिळाला तर मी उद्योग करणार. तर अशा पार्ट टाईम थोडंसं त्यांचं लक्ष म्हणजे उद्योगाकडे असल्यामुळे त्या थोड्याशा कमी यशस्वी झालेल्या मला दिसल्या. त्यांनी जर पूर्णपणे त्यांना जर वाव मिळाला असता आणि चांगलं मार्गदर्शन मिळालं असतं म्हणजे मार्केटिंग करण्यामध्ये किंवा एम्प्लॉईज कसं एम्प्लॉईजशी संबंध कसे असावे ह्यामध्ये किंवा एक मॅनेजमेंट साईडची त्यांना थोडीशी जास्ती त्यांना ट्रेनिंग आणि चांगलं जर मिळालं असतं तर त्या आणखीन खूप पुढे जाऊ शकतील असं मला वाटतं. यशस्वी महिलांची यशोगाथा लिहिण्यासाठी त्यांना 6 वर्ष लागली. एक आगळा वेगळा प्रबंध लिहिताना त्यांनी आपली शैलीही सोपी ठेवली. किचकट प्रबंध न ठेवता सामान्यांनाही या प्रबंधातून प्रेरणा मिळावी हाच त्यामागचा हेतू आहे. मी माझा थीसिस जेव्हा सुरू केला तेव्हा फॅमिलीचा सपोर्ट असतो या प्रिमाइसनीच सुरू केला. पण ॲक्च्युली जेव्हा संशोधन आम्ही केलं आणि त्याच्यातनं स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं तेव्हा असं दिसून आलं की फॅमिलीचा सपोर्ट अजिबात नसतो. आणि फॅमिली म्हणत असते की तू नोकरी का नाही करत, तू एखादं सिक्युअर तुला जे भविष्य आहे असं अशी गोष्ट का नाही करत, तू ह्या उद्योगाच्या मागे कशाला लागलीस, ह्याच्यातनं काही तुला नक्की किती पैसे मिळतील माहीत नाही, ह्याच्यातनं तुला लॉस पण होऊ शकतो, तुझा म्हणजे एकदा कर्ज काढलेलं असतं आणि ते पैसे तुझे बुडू पण शकतात, तुझी कशाचीच शाश्वती नाही, तर तू हे कशाला करतेस असं म्हणणारे बरेच म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा महिलांना कुटुंबाकडून अशा प्रकारचं प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यावरही मात करून त्या यशस्वी झाल्या म्हणून मला त्यांचं अधिक कौतुक वाटलं. आणखीन एक गोष्ट म्हणजे फॅमिली सपोर्ट एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी धरून चाललो आपण तरी जरी ह्या महिलांना नसली तरी आपण एक असं धरून चाललो की एकदा तिने त्या म्हणजे काय ते एक पहिलं बॅरियर असतं ते ओव्हरकम केल्यानंतर त्यांना फॅमिलीचा सपोर्ट मिळाला असेल की जेव्हा त्या पैसे मिळवायला लागल्या किंवा त्यांचा उद्योग चांगला सुरू व्हायला लागल्यानंतर त्यांना सपोर्ट मिळाला असेल आणि त्यानंतर असं दिसलं की त्यांना एक अत्यंत त्यांच्यामध्ये धडपड होती की मी काहीतरी करून दाखवीन आणि मी माझा उद्योग स्थापन करून मी काहीतरी माझी एक वेगळी पोझिशन माझी एक निश एस्टॅब्लिश करून दाखवीन ही जी त्यांच्यामध्ये धडपड होती त्यामुळे त्या सतत यशाच्या मार्गावर अगदी पुढे जोरात त्यांची झेप गेलेली दिसली. नुकतंच त्यांना आम्ही उद्योगिनी परिवारातर्फे गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल मला असं वाटतं की ते केवळ माझ्या एकटीचाच गौरव नसून तो सगळा मला ज्या सगळ्यांनी आत्तापर्यंत मदत केली म्हणजे नुसती संशोधना करता नाही पण मला माझं एक जे व्यक्तिमत्व डेव्हलप करण्याकडे ज्यांनी सगळ्यांनी मदत केली त्याच्यात मुख्य म्हणजे कुटुंबियांचा खूप मोठा भाग असतोच. त्याच्यानंतर इंडियन मर्चंट चेंबर जिथे मी जवळजवळ 20 वर्ष मी आज काम करते इथे तर ह्या संस्थेमध्ये ही पब्लिक इन्स्टिट्यूशन असल्यामुळे इथे अनेक यशस्वी लोकांशी माझा संबंध आला. अनेक उद्योगपती वेगवेगळ्या क्षेत्रातली यशस्वी माणसं वेगवेगळे मिनिस्टर्स वेगवेगळ्या फॉरेन कंट्रीजमधले वेगवेगळे डेलिगेशन्स येत असत आणि अनेक निरनिराळ्या क्षेत्रातली खूप म्हणजे महिलासुद्धा आणि पुरुषसुद्धा वेगवेगळ्या यशस्वी लोकांशी माझा सतत संबंध आला आणि त्यामुळे त्याच्यातनं मी खूप काही शिकले आणि त्याचा वाटा म्हणजे इंडियन मर्चंट चेंबरचा वाटा माझ्या कुटुंबियांचा वाटा माझ्या गाईड आणि मला सगळ्यांनी जो सपोर्ट केला त्यांचा सगळ्यांचा म्हणजे कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नको घेऊ इतक्या सगळ्यांनी मला ह्याच्यात मदत केली असल्यामुळे मला हा माझा गौरव अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं की परमेश्वराने हे काम माझ्याकडून करून घेतलं, मी नुसती निमित्त मात्र झाले आणि आय एम जस्ट द फेस ऑफ दी अवॉर्ड. ॲक्च्युली त्याच्यामागे भरपूर दुसऱ्या सगळ्यांची खूप मेहनत आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या माणसांपासून सगळ्यांची खूप मेहनत आहे आणि टीमवर्कनीच इतकं मोठं काम असतं ते एकट्याने करूच शकत नाही त्यामुळे टीमवर्कने केलेलं काम आहे सगळं. आम्ही उद्योगिनी परिवारातर्फे आयोजित या समारंभात त्यांनी अध्यक्षपदी असलेले मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना काही शिफारशी सुद्धा सुचवल्या.
मुख्यमंत्र्यांना मी बेसिकली 2-3 रेकमेंडेशन्स अशा केल्या की महिलांसाठी आपण एखादा प्रोजेक्ट राबवावा आणि गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतात म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात, लोनच्या स्कीम्स असतात, उद्योगासाठी जे गाळे ते देतात त्याच्या स्कीम्स असतात, तर ह्याची माहिती सगळ्यांना इझिली मिळत नाही. आणि जरी माहिती मिळाली तरी जेव्हा आपण त्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा आपल्याला तितकासा प्रतिसाद दिला जात नाही. आणि महिलांना काय आणि इतरांना काय म्हणजे पुरुषांना काय, सगळ्यांनाच एक अशी गव्हर्नमेंटच्या सगळ्या शासकीय व्यवहारात एक अशी उदासीनता असते, म्हणजे कोणालाच इंटरेस्ट नसतो काही. कोणी विचारायला गेलं तर धड माहिती मिळत नाही, अनेक प्रकारचे फॉर्म्स भरायला लागतात, म्हणजे अडथळेच जास्ती येतात. मदत करण्याच्याऐवजी अडथळे जास्ती येतात. आणि त्या उलट जर आपण दुसरे देश पाहिले, म्हणजे आपण जर चायना पाहिला, मी आत्ताच काही महिन्यांपूर्वीच जपानला आणि चायनाला जाऊन आले. जपानला मला ऑफिसच्या कामाकरता पाठवलं होतं आणि मी तिथे बघून आले तर तिथे सगळीकडे इतका म्हणजे इतकं प्रोत्साहन दिलं जातं. कोणीही जर उद्योग करत असेल तर त्याला इतकं प्रोत्साहन दिलं जातं. तर ते मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपल्याकडे तशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. आणि मार्केटिंगची जी तंत्र आहेत किंवा मार्केटिंगचं जे एक सायन्स आहे ते ह्या महिलांना शिकवलं गेलं पाहिजे. आणि ज्यांना त्याची गरज आहे या ट्रेनिंगची त्यांना ती दिली गेली पाहिजे. आणि ह्यासाठी सरकारने झटलं पाहिजे आणि सरकारने बरोबरीने प्रयत्न केला पाहिजे. यशस्वी स्त्रियांचा अभ्यास करतानाच डॉक्टर वैजयंती पंडित यांचं कर्तृत्वही तितकंच मोठं आहे. एका मराठी महिलेनं भारतीय व्यापारी संघाच्या डेप्युटी सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचणं ही अर्थात कौतुकास्पद बाब आहे. मला उद्योजकता या विषयाचं जी ओढ लागलेली आहे आणि ह्याच्याबद्दलची जी मला आस्था निर्माण झालेली आहे तर ही एक अशी कायमची न मिटणारी भूक म्हटलं तरी चालेल किंवा न मिटणारी एक पोटामध्ये माझ्या एक असं हे सुरू झालेलं आहे की ह्याबद्दल ही चळवळ मी अशीच ठेवू आणि आणखीन अशा पुष्कळ उद्योजक महिला निर्माण करू. आणि त्यासाठी मी आता कॉलेजमध्ये पण शिकवते, म्हणजे जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमध्ये मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जाते आणि तिथे तरुण मुलं मुली जी असतात ती बिझनेस मॅनेजमेंटच्या कोर्सला आलेली असतात त्यांच्यामध्ये पण मी उद्योजकतेचा हा जो स्पार्क म्हणता येईल किंवा एक हे म्हणता येईल बीज आरोपण म्हणता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न करते. आणि मला असं ठामपणे वाटतं की उद्योजकतेकडेच आपण वळलं पाहिजे आणि उद्योजकतेतूनच आपल्या देशाची प्रगती होणार आहे. कारण आता नोकऱ्या हळूहळू कमी होणार आहेत आणि उद्योग क्षेत्रातील स्वपरिस्थिती अशी आहे, वातावरण असं आहे की सगळेच उद्योग काही पहिल्यासारखे चालत नाहीत. तर आपण जर छोटे छोटे उद्योग आपणच जर सुरू करू शकलो, म्हणजे महिला काय किंवा पुरुष काय, तर त्या मार्गाने आपण जर गेलो तर आपण इतर देशांशी कॉम्पिटिशन करू शकू आणि आपला देश खूप पुढे येईल असं मला वाटतं. सतत हसतमुख राहणाऱ्या आणि कामात तत्पर असणाऱ्या वैजयंती पंडित आपल्या कार्यालयात सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा. नवकोरमध्ये आज आपण हिंदमाता शॉपिंग लेनमध्ये फेरफटका मारणार आहोत. हिंदमाता लेन ही मुंबईतली एक जुनी नावाजलेली खरेदीची गल्ली. लग्नाचा मौसम असला ना की इथे साड्यांच्या खरेदीसाठी नुसती झुंबड उडते. फक्त साड्याच नाहीत तर ड्रेस मटेरियल सुद्धा इथे होलसेलच्या भावात मिळतं, त्यामुळे हा स्वस्त आणि मस्त माल घेण्यासाठी गिराईक अगदी तुटून पडतात. लग्नाचा मौसम आता जवळच आलाय, त्यामुळे हिंदमाता लेन मध्ये नवीन काय काय आलंय ते बघूया. मुंबईतला परळ लालबाग हा भाग गिरणी कामगारांचा म्हणून फार पूर्वीपासून ओळखला जातो. परळच्या भागात कित्येक गिरण्या कार्यरत होत्या आणि महाराष्ट्रातले लाखो कामगार इथे काम करत असत. मुंबईचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखलं जाणारं परळ हळूहळू विकसित होत गेलं आणि आज इथे कापडाचं मोठं व्यापार केंद्र आहे. हिंदमाता शॉपिंग सेंटर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे व्यापारी केंद्र मुंबईकरांच्याच नव्हे तर मुंबईला भेट देणाऱ्या कित्येकांच्या पसंतीची पहिली पावती आहे. होलसेल भावात मिळणारं कापड म्हणून लोकांची इथे सतत गर्दी असते. हिंदमाता शॉपिंग सेंटर 50 इयर्स हो गए इसको. तो इसके पहले मतलब अब तो बहुत लोकैलिटी बढ़ गई है, लेकिन इसके पहले यहाँ पर क्या था जो हिंदमाता शॉपिंग सेंटर का एग्जिस्टेंस हुआ? इससे पहले यहाँ पे सब मिल्स थी, सब ये गुलमोर में मिल्स है, ये स्टेशन के पास में ही है गुलमोर मिल्स है, सब बहुत सारे स्वदेशी मिल्स है, हिंदमाता टॉकीज है, उस ये साइड में सब मिल्स मिली थी सब. अच्छा, तो इसी का कपड़ा बाहर आकर यहाँ बेचा जाता था? नहीं, वो तो सब ऑल ओवर इंडिया का आता है, ऑल ओवर इंडिया का सब लॉट्स इधर से आता है, सब ओनली क्लॉथ. तो यहाँ पे हिंदमाता शॉपिंग सेंटर की इसमें क्या क्या मिलता है? हिंदमाता में सब क्लॉथ मिलता है, एंड साड़ी है, शूटिंग सेटिंग्स है, ड्रेस मटेरियल्स का कपड़ा है, मैचिंग्स है, ये सब रेडीमेड्स नहीं मिलते. तो हिंदमाता में और दूसरे जो शॉपिंग सेंटर्स है मुझे लगता है कि काफी सारे लोग यहाँ पर खरीदारी करने आते हैं,
इसमें क्या डिफरेंस पड़ता है, भाव में डिफरेंस है या तो? भाव में तो 50% डिफरेंस पड़ता है। ये सर यहाँ का जो से जो है ना माल सब कच्चा माल डायरेक्ट आता है और कम मार्जिन से बिकता है यहाँ पे। तो यहाँ पे फिर ग्राहक जो आते हैं वो कब, मतलब तादाद कब ज़्यादा होती है? ऐसा कोई भी त्यौहार रहेगा, दिवाली है, कोई भी त्यौहार में वहाँ तभी ये छुट्टी के अंदर बहुत तभी गिरती बहुत रहती है। निवल सलवार कमीज से ड्रेस मटेरियल्स नहीं तर इथे साड्या, शर्ट पीस, पॅन पीस, टॉवेल्स अशा कितीतरी वस्तू मिळतात, त्यामुळे एकाच वेळी सगळी खरेदी करायची या उद्देशाने ग्राहक इथे येतात। लग्न सराईचा बस्ता बांधायचा तर तोही इथेच असा जणू रिवाजच झालाय। 5-6 वर्ष आम्ही नेरुळ मध्ये राहतोय, पण 2.5 वर्षापूर्वी इथे होलसेल प्राइस ला गोष्टी मिळतात हे कळलं, म्हणून आम्ही 2.5 वर्षापासून इथे साधारण दर 5-6 महिन्यांनी येतो आणि इथे साड्या सुद्धा चांगल्या असतात बघण्यासाठी आणि सूट पीसेस पण चांगले असतात आणि इतर प्लास्टिकच्या गोष्टी सुद्धा त्या बाजूला जास्त चांगल्या मिळतात। हिंदमाता टॉकीजचा हा परिसर बऱ्यापैकी विस्तारलेला आहे। दादर या मध्यवर्ती स्टेशन पासून जवळ असलेल्या हिंदमाता परिसरात आज कपड्यांची कित्येक दुकानं आहेत आणि बरेचसे व्यापारी गुजराती समुदायाचे। सच्चाई, प्रामाणिकपणा आणि मेहनत या गुणांच्या जोरावर त्यांनी आपला धंद्याचा विस्तार केला आणि त्यामुळेच एकदा इथे आलेला ग्राहक वारंवार येतच राहतो। आणि मॅक्झिमम समजा 40-50 साल पहिले टोटली होलसेल काही मार्केट था, यहाँ पे कोई रिटेल काउंटिंग कोई नहीं था। ये करीबन 10 बरस से एकदम रिटेल काउंटिंग पे आ गया, तो भी होलसेल के भाव में ही दिया जाता है यहाँ पे माल। जो भी बारगाँव के कस्टमर आ रहे हैं जितने भी है, वो एक लेवे की 100 लेवे बोलो होलसेल के रेट में ही यहाँ माल बिकता है। तभी ये रिटेल ग्राहकी तभी चालू हो गया है यहाँ का, जो भी ग्राहकी चालू हुआ रिटेल ग्राहकी वो हिसाब से चालू हो गया है। तो हिंदमाता जो शॉपिंग सेंटर है वहाँ पे क्या क्या मिलता है, खासियत क्या है? इधर मेन खासियत है कि होलसेल भाव में ज़्यादा करके साड़ी मिलती थी पहले, अभी सब आइटम यहाँ होलसेल में मिलना चालू हो गया है। पेंट शर्ट सब टोटली ऑलवेज आइटम यहाँ आपको सस्ते में मिल जाएगा होलसेल के हिसाब से। तो लोग यहाँ पे कहाँ कहाँ से आते हैं? ऐसे देखेंगे तो सातारा, अलीबाग जो महाराष्ट्रीयन इलाके हैं जहाँ पे भी वो ज़्यादा लोग यहाँ पे आते हैं। बाकी तो सब बॉम्बे के जितने भी जहाँ पे भी देखेंगे आप, कहाँ पे भी अपना जहाँ पे भी घर है कुछ भी है, तो आज आदमी वही बोलता है कि हिंदमाता में सस्ता है, हिंदमाता से लेना है। यहाँ पे जो भी रीजन आता है कि जो भी कस्टमर आया एक बार भी, तो यहाँ पे 40-50 करीबन दुकान है साड़ी की, और यहाँ जितनी वेराइटी मिलती है और रिटेल मार्केट में जाएंगे तो 60-70% का फ़र्क पड़ जाता है। यहाँ पे एक लेने के हिसाब से भी होलसेल में दे देते हैं कस्टमर को, कभी कोई ना नहीं बोलता है, इसके लिए वो मार्केट आगे बढ़ रही है। और यहाँ पे मेन खासियत है आगे किशोर कुमार करके दुकान है, वहाँ पे आप अभी भी जाएंगे तो फुल लाइन ही रहता है वहाँ पे। बोलो तो ये लाइन को कैचअप करने वाला किशोर कुमार ही है, तो वो हिसाब से आगे बढ़ते हैं। नवनवीन डिजाइन, नवनव्या कल्पना आणि नवीन फॅशन्स घेऊन हिंदमाताचा बाजार सतत फुललेला असतो। होलसेलचा व्यापार म्हणून हिंदमातामध्ये अतिशय स्वस्ताई आहे। दर ऋतूप्रमाणे इथे फॅशन बदलली जाते। स्वस्त आणि मस्त असं शॉपिंग सेंटर म्हणून हे ओळखलं जातं। त्याचप्रमाणे विविधता असल्यानं खरेदीला येणाऱ्या महिलांची चंगळच असते। मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी ही चैन असल्यानं इथे प्रत्येक वर्गातला ग्राहक खरेदी करताना दिसतो। महाविद्यालयीन युवती, ऑफिसला जाणाऱ्या महिला यांच्यासाठी देखील हे एक पसंतीचं आणि रस्त्यात पटकन लागणारं असं ठिकाण आहे, त्यामुळे झटकन खरेदी उरकायची असेल तर त्या इथे चक्कर टाकतात आणि आपल्या पसंतीची खरेदी करूनच निघतात। आणि म्हणूनच हिंदमाता शॉपिंग सेंटर हे आज मुंबईची एक आगळी वेगळी ओळखच ठरलेली आहे। आजचा मानसीचा सल्ला, बटाटा वापरा आणि तंदुरुस्त राहा। बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थ भरपूर आहेत, पण त्याचबरोबर उत्तम प्रतीची प्रथिनंसुद्धा आहेत। अल्कलीयुक्त क्षार, पोटॅश, अ आणि ब जीवनसत्व, तसंच सोडासुद्धा आहे। या सगळ्या गुणांमुळे बटाटा अतिशय पौष्टिक आहे। मात्र तो उकडून किंवा भाजून खावा, तळून नाही। खाण्याशिवाय काही रोगांवर बटाटा हे उत्तम औषध आहे। उदाहरणार्थ खरूज, बटाटा वाटून खरूजावर लावला तर खरूज नाहीशी होते। कच्च्या बटाट्याचा रस पोटात घेतल्यास संधिवात बरा होतो। तसंच आतड्याच्या किंवा जठराच्या विकारांवरही कच्च्या बटाट्याचा रस अतिशय उपयोगी आहे।